दोन चलातील रेषीय समीकरणे गणित भाग एक त्यामधलं एक समयिक समीकरणे सोडवणे यातली शाब्दिक उदाहरण एक आपण उदाहरण बघणार आहोत उदाहरण असं आहे एका शेतकऱ्याकडे असणाऱ्या गायी व कोंबड्या यांची एकूण संख्या सत्तर आहे गायी व कोंबड्या यांच्या एकूण पायांची संख्या दोनशे वीस आहे तर त्या शेतकऱ्याकडे किती गायी व कोंबड्या आहेत मा या ठिकाणी आपल्याला गाई आणि कोंबड्या ह्या दोन वेगवेगळ्या बाबी दिलेल्या आहेत त्यामुळे आपण दोन चल वापरणार आहोत गायींची आणि कोंबड्यांची संख्या दिलेली आहे आणि गायी आणि कोंबड्या यांच्या एकूण पायांची संख्या दोनशे वीस दिलेली आहे मग आपण पहिल्यांदा गायींची संख्या एक्स मानूया आणि कोंबड्यांची संख्यासाठी चल आपल्याला वेगळं वापरावं लागणार आहे त्यामुळे कोंबड्यांची संख्या वाय मानू आता पुढं माहिती काय दिलेली आहे की गायी व कोंबड्या मिळून एकूण सत्तर आहेत म्हणजे गायींची आणि कोंबड्यांची एकूण संख्या किती आहे सत्तर आहे म्हणजे गायी किती आहेत एक्स आहेत कोंबड्या किती आहेत वाय आहेत मिळून किती झाले सत्तर मिळून याचा अर्थ बेरीज एक्स आणि वायची बेरीज सत्तर येणार आहे म्हणजे एक्स अधिक वायबरोबर सत्तर हे झालं समीकरण एक त्यानंतर गाईंच्या पायांची संख्या गायीला पाय चार असतात गाईंना आपण एक्स मांडले मग एका गाईला चार पाय म्हणजे किती झाले चार एक्स कोंबड्यांचे दोनच पाय असतात आणि कोंबड्यांना आपण मांडलेला आहे वाय त्यामुळं कोंबड्यांच्या पायांची संख्या काय लिहावी लागणार आहे दोन वाय आता ह्या गाईंचे पाय आणि कोंबड्यांचे पाय हे सगळे एकत्र मिळवल्यानंतर त्यांची संख्या दोनशे वीस येते त्यामुळं काय झालं बघा गायी व कोंबड्यांच्या पायांची एकूण संख्या किती आहे दोनशे वीस म्हणजेच चार एक्स अधिक दोन वाय बरोबर दोनशे वीस चार एक्स ही गायींच्या पायांची संख्या आहे आणि कोंबड्यांच्या पायांची संख्या आहे दोन वाय मिळून किती झाले दोनशे वीस म्हणजे समीकरण काय मिळालं चार एक साधिक दोन बरोबर दोनशे वीस आता हे या समीकरणाचे सहगुणक जर आपण बघितले तर सगळ्या समसंख्या आहेत त्यामुळे ह्याला आपल्याला दोननं भागून समीकरण मिळवता येऊ शकतं म्हणजे समीकरला समीकरण दोनला आपण दोननं भागलं तर काय होईल बघा चार एक्सला दोननं भागल्यानंतर दोन एक्स येणार आहे दोन वायला दोननं भागल्यानंतर वाय येणार आहे आणि दोनशे वीसला दोननं भागल्यानंतर एकशे दहा येणार आहे म्हणजे समीकरण आपल्याला जे तिसरं मिळालं ते दोन एक्स अधिक वाय बरोबर एकशे दहा आता समीकरण एक आणि तीन जर पाहिलं तर याच्यामध्ये आपल्याला वायचा सहगुणक एकच दिसतो आणि वायचं जे चिन्ह आहे ते एकच आहे धन आहे त्यामुळे या ठिकाणी आपल्याला ह्या दोन्ही समीकरणांची जर वजाबाकी केली तर आपल्याला एक्सची किंमत मिळून जाणार आहे म्हणजे आपण आता समीकरण तीनमधून एक वजा करणार आहोत समीकरण तीन आपल्याला मिळालेलं होतं दोन एक्साधिक वाय बरोबर श एकशे दहा आणि समीकरण एक जे मिळालं होतं एक्धिक वाय बरोबर सत्तर यांची वजाबाकी आहे बघा वजाबाकी केल्यानंतर दोन एक्समधनं एक्स गेला एक्स येणार आहे वायमधून वाय गेला शून्य आणि एकशे दहामधून सत्तर गेल्यानंतर चाळीस येणार आहे म्हणजे एक्सची किंमत आपल्याला चाळीस मिळालेली आहे एक्स आपण काय म्हणलेलं आहे गायींची संख्या आपल्याला गायींची संख्या मिळाली चाळीस आता कोंबड्यांची संख्या आपण मिळवणार आहोत त्यासाठी एक्सबरोबर चाळीस ही किंमत आपण समीकरण एकमध्ये ठेवणार आहोत समीकरण एक होतं एक्साधिक वायबरोबर सत्तर इथे एक्सची किंमत आपण चाळीस लिहिणार आहोत म्हणजे चाळीस अधिक वाय बरोबर सत्तर म्हणजेच वायबरोबर सत्तर वजा चाळीस म्हणजेच वायबरोबर तीस म्हणजे गाईंची संख्या झाली चाळीस आणि कोंबड्यांची झाली संख्या तीस चाळीस अधिक तीस होता सत्तर होतं का बघा म्हणजे एक्स अधिक वायबरोबर सत्तर दिलेलं होतं आपल्याला म्हणजेच शेतकऱ्यांकडे असणाऱ्या गायींची संख्या चाळीस आणि कोंबड्यांची संख्या तीस आहे